537 ने जर भाग दिला तर 8055 ला 15 चा भाग जाणार आहे. काट मारली इथं 15 लिहून टाकले, उत्तर मिळालं 15. कोणताच पाडा तयार केला नाही मित्रांनो, तर्कशक्तीचा उपयोग केला, अंदाज लावला आणि अंदाजाने हा आडवा भागाकार केला. मित्रांनो नमस्कार, मित्रांनो कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला, पण हा गुणाकार करताना आपल्याला पूर्ण उत्तर शोधायचं नाहीये. बघा या ठिकाणी 97 गुणिले 28 हा गुणाकार मी समोर ठेवला. फक्त मी या ठिकाणी प्रश्न असा विचारणार आहे की हा जो गुणाकार करू आपण, हा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येणार आहे त्याच्या एकक स्थानी, म्हणजे जी काही उत्तर येईल, जी काही संख्या या ठिकाणी येणार आहे त्याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल, एवढंच उत्तर फक्त शोधायचं आहे आपल्याला. आणि हे आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओचं बेसिक, ज्यावरून आपण समजावून घेणार आहोत भागाकार कसा करावा याची ट्रिक. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, या ठिकाणी फक्त या कोणताही दोन संख्यांचा गुणाकार असला त्या दोन्ही संख्यांच्या एकक स्थानचे जे अंक असतात, हा एकक स्थानचा अंक आहे आणि हा एकक स्थानचा अंक आहे, या एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार केला की 7 8 56 मिळतात. हे 56 या ठिकाणी लिहिले की तुम्हाला या ठिकाणी ह्या गुणाकारात, या संपूर्ण गुणाकाराचं जे उत्तर मिळणार आहे त्याचा एकक स्थानचा अंक मिळतो. आलं लक्षात मित्रांनो? तर यावरच आधारित आहे मित्रांनो आजची भागाकार कसा करावा. अवघडात अवघड, कितीही अवघड असू द्या मित्रांनो भागाकार, कितीही अवघड भागाकार असला, कितीही मोठा भागाकार असला तरी सुद्धा तो चुटकी सरशी सोडवणं शक्य आहे. तो कसा सोडवायचा याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला हे पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल. चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. पण त्याही अगोदर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे चॅनलवर मी तुम्हाला गणित सोपं म्हणून जे टॉपिकवर व्हिडिओ देतोय ते सगळे तुम्हाला मिळतील. तर चला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कुणी राहून गेलं असेल चॅनल सबस्क्राईब करायचं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि चला मित्रांनो समजावून घेऊया भागाकार चुटकी सरशी कसा सोडवायचा, कितीही अवघड भागाकार असला तरीसुद्धा. लेट गेट स्टार्टेड. चला तर मित्रांनो ह्या टाईपचे भागाकार आपण समजून घेणार आहेत. मुद्दा मी सुरुवातीला छोटे छोटे भागाकार घेतले. बघा 316/79 मी मुद्दाम हा भागाकार का घेतला मित्रांनो, कारण 79 पाडा आपल्याला माहीत नसतो. त्याच्या पुढे 776/97. तर हे दोन भागाकार, आणि हे दोन भागाकार समजून घेतल्यानंतर मित्रांनो अवघडात अवघड भागाकारसुद्धा चुटकीसरशे कसे समजून घ्यायचे ते समजावून देतो मी तुम्हाला. पण त्याही अगोदर पुन्हा एकदा सांगतो, बघा उदाहरणार्थ 12 गुणिले 8 तुम्हाला माहिती आहे याचा गुणाकार करूच नका. ह्या गुणाकारामध्ये जे उत्तर येणार आहे त्याच्या एकस्थानी कोणता अंक येईल ते शोधायचं. तर बघा फक्त याच्या एकस्थानच्या अंकांचा गुणाकार केला की तुम्हाला ह्या उत्तराचा एकस्थानचा अंक मिळणार आहे. ही ट्रिक असणार आहे मित्रांनो आपली. बघा 8 2 16 म्हणजे ह्या गुणाकाराच्या एकस्थानी 6 येणार आहे. आलं का लक्षात तुमच्या? नाही लक्षात आलं पुन्हा एकदा सांगतो. बघा 57 गुणिले 83 बघा हा गुणाकार करायचाच नाही आपल्याला. आपल्याला फक्त काय करायचं आहे, या गुणाकार के हा गुणाकार केल्यानंतर या गुणाकाराच्या उत्तरामध्ये जे उत्तर येईल त्याच्या एकक स्थानी कोणता अंक असेल एवढंच फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि ते आपल्याला सहज सांगता येतं. बघा याचा एकक स्थानचा अंक आणि याचा एकक स्थानचा अंक याचा गुणाकार करा. 7 3 21 21 एकक स्थानी 1 आहे म्हणून याचा गुणाकार केल्यानंतर जे ही उत्तर येईल त्याच्या एकक स्थानी 1 असणार आहे. येत आहे लक्षात मित्रांनो? पुन्हा एक उदाहरण घेतो. बघा उदाहरणार्थ 117 गुणिले 93 घेतो. बघा 117 गुणिले 93 हा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येईल त्याच्या एकस्थानी कोणता अंक असेल कसा ओळखायचा? तर ह्या गुणाकाराच्या एकस्थानचे अंक घ्या दोन्ही 7 आणि 3 याचा गुणाकार करा. 7 3 21 ना पुन्हा 21 म्हणजे असं लिहितो आपण, तर एकस्थानी 1 येणार आहे. आलं लक्षात मित्रांनो? एकक स्थानी कोणता अंक येईल हे एकदा तुम्ही ओळखायला शिकले की या टाईपचा किंवा याच्याही पेक्षा अवघड कोणताही भागाकार तुम्ही एकदम झटकन करू शकता. कसं समजावून घेऊया. बघा मित्रांनो या ठिकाणी 79 ने भाग द्यायचा आहे 316 ला.
आता 79 च्या पाढ्यामध्ये 316 हे कितव्या क्रमांकाला आहे माहित नाही आपल्याला, कारण 79 चा पाढाच आपल्याला माहित नसतो, बरोबर। मग काय करायचं, तुम्ही 79 गुणिले किती बरोबर 316 असं उत्तर असायला पाहिजे ह्या भागाकाराचं, बरोबर की नाही। म्हणजे 79 ने 316 भाग दिल्यानंतर इथं जेही उत्तर येईल या ठिकाणी, ते उत्तर आणि 79 यांचा गुणाकार केला की 316 हे उत्तर मिळेल तुम्हाला। आलं लक्षात मित्रांनो, भागाकाराची पडताळणी कशी करतात, तर जो भागाकार येतो तो भागाकार आणि ज्याने भाग दिला ती संख्या या दोघांचा गुणाकार केला की ज्याला भाग दिला तितकं उत्तर आलं पाहिजे। आणि हे बेसिक तुम्हाला माहीत असणार मित्रांनो, हे आपण तिसरी चौथीमध्ये शिकलेलो असतो। बघा मग, 79 गुणिले किती बरोबर 316, ते जे किती असणार आहे ना तेच असणार आहे आपलं उत्तर। मग 79 गुणिले किती, तर हे किती इथं जे ठेवायचे आहे ना ते थोडंसं तर्क लावू बघा आपण। काय तर्क लावायचं मित्रांनो, ह्या 79 एकक स्थानचा जो अंक आहे ना, ह्या एकक स्थानच्या अंकाला अशा कोणत्या संख्येने गुणल्यानंतर हे 316 शेवटचा 6 मिळणार आहे, एकक स्थानचा अंक मिळणार आहे। आला लक्षात तुमच्या? आता मी तुम्हाला बेसिक का समजावून सांगितलं अगोदर, कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार करण्याच्या अगोदर त्यांच्या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार केला की उत्तरातल्या एकक स्थानचा अंक कळतो आपल्याला। मग इथं एक असा अंक ठेवा की ह्या एकक स्थानचा अंक आणि तो अंक या दोघांचा गुणाकार केला की ह्याचा एकक स्थानचा अंक 6 आला पाहिजे। येतं आहे लक्षात? आता बघा, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 9 जर 2 गुणलं तर 18 उत्तर येतं, म्हणजे एकक स्थानचा अंक 8 येईल। 9 × 3 = 27, 9 × 3 गुणलं तर 27 उत्तर येतं, म्हणजे एकक स्थानचा अंक 7 येतो। आपल्याला 6 पाहिजे, मग 4 गुणू, 9 × 36, बघा 9 × 36, याचा अर्थ ह्या 9 जर 4 गुणलं तर एकक स्थानचा अंक 6 येतोय। एकदम सोपी साधी आयडिया आहे मित्रांनो ही। आणि मग बघा, या ठिकाणी 7 × 28, बघा हे 70 आहे ना, 70, 79 जरी आहे तरी पण आपण याला 70 म्हणू, 7 × 28 म्हणजे 280, एक अंदाज लावतो येतो बघा आपल्याला, 280 दरम्यानचा याचा गुणाकार असणार आहे आणि उत्तर 316 आहे, म्हणजे त्याच्या जवळपासचा आहे, म्हणून आपण 4 सरळ याचा गुणाकार करू। बघा, 9 × 36 होतात, 7 आले 3, आणि 7 × 28, 29, 30, 31 हे उत्तर आलं बघा आपलं 316 जे इथं आहे। म्हणजेच 79 पाड्यामध्ये 4 क्रमांकाला 316 आहे। मग आपण असं म्हणू शकतो 79 × 1 = 79 आणि 79 × 316 काटाकाटी भागाकार, बरोबर। म्हणजे उत्तर येतं आहे 4, ते इथं लिहून टाकलं, आपला भागाकार झाला। येतं आहे लक्षात मित्रांनो? नाही लक्षात आलं? बघा पुढचं उदाहरण समजावून देतो। बघा, या ठिकाणी सुद्धा बघा एकस्थानी किती आहे, 97 गुणिले, इथं असा अंक ठेवायचा की उत्तराच्या एकक स्थानी 6 आला पाहिजे। उत्तराच्या एकक स्थानी किती आला पाहिजे? 6। मग 7 कोणत्या संख्येने गुणल्यानंतर उत्तराच्या एकक स्थानी 6 येतो? 7 × 2 = 14, 2 गुणलं तर 14 होतं, म्हणजे 4 येतो। 7 × 3 = 21, 21 आता 1 येतो, 3 गुणून उपयोग नाही। 7 × 28, 7 × 4 जर गुणलं तर 28 उत्तर येतं, एकक स्थानी 8 येतो, आपल्या एकक स्थानी 6 पाहिजे। 6 का पाहिजे? कारण इथं 6 दिसतो बघा, 776 6 एकक स्थानी, 7 × 5 = 35, 7 × 42, 7 × 7 = 49, 7 × 8 = 56। बघा, ह्या 7 जर 8 गुणलं तर उत्तर 56 येतं, 56 एकक स्थानी 6 आहे, म्हणजे हा तो 6 असू शकतो मित्रांनो, म्हणून इथं 8 ठेवा। आता गुणाकार करून बघा, गुणाकार करण्याच्या अगोदर एक थोडासा अंदाज घ्या, हा 90 आहे, हा 8 आहे, 8 × 9 = 72, 720 आणि इथं 776 म्हणजे जवळपास आहे, याचा अर्थ 8 हेच त्याचं उत्तर असणार आहे। पण खात्री करून घेऊ, बघा 8 × 7 = 56 होतात, 7 × 5 आले, 9 × 8 = 72, 72 × 5 = 77, 776 उत्तर येतं, याचा अर्थ 97 × 1 = 97 आणि 97 × 8 = 776।
8 हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. गणित हा तर्क विकसित करतो मित्रांनो. गेज तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला जे काही अंदाज बांधायचे असतात ते अंदाज बांधण्यासाठी मदत करणारा सर्वात महत्त्वाचा तुमचा विषय आहे गणित. आणि तेच अंदाज बांधण्याचं या ठिकाणी मी तुम्हाला समजावून देतोय. याच्यातूनच आपली तर्कशक्ती विकसित होते मित्रांनो. गेज लावण्याची क्षमता विकसित होते. तर गणित हा तर्कक्षमतेचा विकास करणारा विषय आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी तसाच तर्क लावायचा आहे. काय तर्क लावला मित्रांनो? एकक स्थानचा अंक कोणता येईल ते समजून घेतलं आणि प्रत्यक्ष गुणाकार करून बघितला, त्यावरून ठरवलं, त्यावरून गुणाकार बरोबर येतोय. लगेच कोणताही पारा न म्हणता आपण उत्तर लिहून टाकलं. तर चला मित्रांनो, भागाकार करण्याची ही पद्धत तुम्हाला जर आवडली असेल ना तर आपल्या व्हिडिओला एक लाईक बनतोच की नाही, एक लाईक करून टाका, लाईकचं बटन दाबा. तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण गणिताच्या विविध टॉपिकवर गणित सोप्यात सोप्या पद्धतीने समजावून देण्याचा माझा प्रयत्न मी करत आहे. ते सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर हे छोटीशी उदाहरणं घेतली होती, याच्याही पेक्षा मोठी उदाहरणं घेऊन बघू ना आपण. यातलं पहिलं उदाहरण बघा, 333/37. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो काय, 37 अशा कोणत्या तरी एका अंकाने गुणा की उत्तराच्या एककस्थानी 3 आला पाहिजे. कारण इथं 3 दिसतोय बघा, आलं लक्षात? मग उत्तराच्या एककस्थानी 3 येण्यासाठी 7 कितीने गुणावं लागेल? 7 × 7 = 14 नको, 7 × 3 = 21 नको, 7 × 4 = 28 28 × 8 नको, 7 × 5 = 35 नको, 7 × 42 = 2 नको, 7 × 7 = 49 7 × 8 = 56 7 × 9 = 63 बघा, 7 × 9 = 63 7 × 9 = 63 केले की 3 येतोय बघा. बघा आता या ठिकाणी 7 × 9 = 63 आलाय, पण थांबा जरा, लगेच 9 ने गुणू नका, अंदाज घ्या. हा 3 आहे आणि हा 9 आहे, 9 × 27 म्हणजे 270 दरम्यान हा भागाकार जाईल. मग तिथं 333, 270 आणि 333 थोडे जवळजवळ आहे बघा, म्हणजे 9 ने आपण गुणलं तरी चालतंय. तर या ठिकाणी आपण गुणाकार करू प्रत्यक्ष, 9 × 7 = 63 8 × 4 = 6 9 × 3 = 27 27 × 6 33 333 उत्तर येतं. म्हणजे 37 पाड्यामध्ये 9 नंबरला 333 असणार, म्हणून 9 हे तुमचं भागाकार असणार. आलं लक्षात मित्रांनो? काटछाट करण्याचा भागाकार सुद्धा आपण करू शकतो मित्रांनो, परंतु 37 ला आपण काटछाट पद्धतीने भाग नाही देऊ शकत, कारण 37 पाडाच करावा लागणार तुम्हाला, तरच ही संख्येला भाग देता येईल तुम्हाला. आलं लक्षात? पण त्याच्याही पेक्षा सोपं जाऊ ना, आपण थोडीशी ट्रिक वापरू, थोडासा तर्क वापरू, थोडासा अंदाज वापरू. आणि अंदाजाने जर गेलं ना मित्रांनो तर आपलं उत्तर झटकन सुटतं, कमीत कमी वेळेत सुटतं. पुढचं उदाहरण बघा, 537 भाग द्यायचा आहे 8055 काटछाट पद्धतीने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. 7 × 3 = 10 10 × 5 = 15 म्हणजे या ठिकाणी तुम्ही 3 ने भाग देऊ शकता, 5 × 5 = 10 10 × 8 = 18 इथं सुद्धा 3 ने भाग देऊ शकता. 3 ने भाग दिल्यानंतर पुन्हा ज्या नवीन संख्या येतील त्याला पुन्हा भाग द्यावा लागेल. असं करत करत काटछाट पद्धतीने तुम्हाला जास्त वेळ लागेल मित्रांनो. त्याच्याही पुढे जाऊन काय करू आपण, 537 याला अशा अंकाने गुणायचं की उत्तराच्या एककस्थानी 5 आला पाहिजे. तुमच्या लक्षात आली तर 7 पाड्यामध्ये असा कोणता अंक आहे की त्याच्या एककस्थानी 5 आहे? 7 × 5 = 35 बरोबर की नाही? म्हणजे 7 जर 5 गुणलं तर जे उत्तर येईल त्याच्या एककस्थानी 5 असणारच आहे. मग 5 गुणायचं का, 537 5 गुणायचं का? तर पुन्हा एकदा सांगतो काय, आता 5 तर मिळाला आहे. दुसरी पायरी काय मित्रांनो, की ह्या 5 ह्या 500 गुणून बघा उत्तर किती येतं. बघा 5 × 500 गुणलं, 5 × 5 = 25 म्हणजे 2500 अंदाज आला आपला, 2500 उत्तराच्या जवळपास येणार. हे 2500 नाही आहे मित्रांनो, हे 8000 आहे. म्हणजेच मित्रांनो 537 5 गुणून उपयोग नाही, मग कितीने गुणायचं? 15 गुणावं लागेल. का? कारण एककस्थानी 5 तर असलाच पाहिजे. 5 गुणा किंवा 15 गुणा किंवा 25 35 45 अशा संख्यांनी गुणलं तरच उत्तराच्या एककस्थानी 5 राहील. आलं लक्षात मित्रांनो? 5 गुणून उपयोग होणार नाही, म्हणून 15 गुणून बघू. 15 × 7 = 105 होतात, 7 × 8 = 10 15 × 3 = 45 आणि हे 10 × 55 झाले, 7 × 8 = 5 15 × 5 = 75 5 = 80 झाले, 8055 उत्तर आलं. याचा अर्थ मित्रांनो 15 क्रमांकाला 537 जर भाग दिला तर 8055 15 भाग जाणार आहे. काट मारली इथं 15 लिहून टाकले, उत्तर मिळालं 15.
कोणताच पाडा तयार केला नाही मित्रांनो, तर्कशक्तीचा उपयोग केला, अंदाज लावला आणि अंदाजाने हा आडवा भागाकार केला मित्रांनो. आला लक्षात मित्रांनो, खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो ही. यासाठी सराव करा, थोडासा सराव केल्यानंतर हे फार झटपट जमतं. बघा या ठिकाणी 986 आहे, 986 ने 7888 ला भाग द्यायचा आहे. सहाला अशा कोणत्या संख्येने गुणायचं की उत्तराच्या एकस्थानी 8 आला पाहिजे, बरोबर? आणि मग आपण याचा विचार करूया. तर चला मित्रांनो हे उदाहरण समजावून घेऊया. बघा मित्रांनो, 986 गुणिले किती, उत्तराच्या एकस्थानी 8 आला पाहिजे. मग सहाला कितीने गुणायचं? 6 × 6 = 12 × 3 = 18. बघा सहाला जर 3 गुणलं ना 8 येतो, बरोबर. पण अजून एखादा अंक असू शकतो, काही अंक असे आहे मित्रांनो की पाण्यामध्ये 2-2, 3-3 वेळा एकस्थान संख्या येतो. बघा 986 × 3 गुणलं तरी 8 येतोय. मग बघा 6 × 3 = 18 होता, 6 × 24 = 6 म्हणजे 6 × 6 = 32, 6 × 7 = 42, 6 × 8 = 48. सहाला जर 8 गुणलं तरी सुद्धा उत्तराच्या एकस्थानी 8 येतो. बघा हा 6 असा अंक आहे की पाड्यामध्ये 2 वेळा 8 येतात, म्हणून एक तर 8 गुणावं लागेल किंवा 3 गुणावं लागेल, तरीही उत्तराच्या एकस्थानी 8 हा येणारच आहे. अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, तुम्हाला सांगितलं हा 900 आहे, हा 3 आहे, 900 आणि 3 गुणाकार करा. 900 आणि 3 = 9 × 27 = 2700 उत्तर येतं. 2700 जवळपास, हे मात्र 7000 आहे, म्हणजे 3 घेऊन उपयोग होणार नाही. 8 घेतलं तर 9 × 8 = 72 होतात, 7200 होतात. हे 7800 आहे, म्हणून त्याच्या जवळ जाणारी संख्या आपल्याला मिळते. म्हणून 8 गुणाकार करून बघूया. 8 × 6 = 48 होतील, 7 × 8 = 4, 8 × 8 = 64, 4 × 68 = 6, 9 × 8 = 72, 72 × 6 = 78. जे उत्तर इथं तुमचं आहे याचा अर्थ 8 गुणावं लागेल. 986 पाड्यामध्ये 8 क्रमांकाला ही संख्या मिळणार आहे, म्हणून उत्तरामध्ये तुमचा भागाकार येईल मित्रांनो 8. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा भागाकार तुम्ही चुटकीसरशी करू शकता, कोणताही पाडा तयार न करता. आणि मला खात्री आहे मित्रांनो तुम्हाला ही भागाकाराची पद्धत नक्की आवडली असणार. तर व्हिडिओला लाईक करून टाका, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट होईल. तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि तुमच्या मित्रांना देखील चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. एक शेवटचं उदाहरण घेणार आहे मित्रांनो, खूप मोठं. तुम्ही म्हणाल इतकं मोठं भाकराचं उदाहरण सुद्धा इतक्या झटकन सोडवता येतं आपल्याला, तर हो मित्रांनो, चला तेही उदाहरण समजावून घेऊया. एकदा का मित्रांनो भाकार कसा करायचा लक्षात आलं ना, तर तुम्ही हा भाकार सुद्धा चुटकीसरशी करू शकता. बघा पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, 543 भाग द्यायचा आहे 32658 ला. तुम्हाला मी काय सांगितलं, ह्या 3 गुणाकारात असा अंक ठेवा की त्याचा गुणाकार केल्यानंतर उत्तराचे एकस्थाने 8 आला पाहिजे. येत आहे लक्षात मित्रांनो? मग बघा 3 × 6 = 3 × 9 = 3 × 12 = 3 × 15 = 3 × 7 = 18. 6 जर ठेवला तर उत्तराचे एकस्थाने 8 येतोय. 3 × 7 = 21, 3 × 8 = 24, 3 × 9 = 27, 3 × 10 = 30. 8 × 6 गुणलं तरच 8 येतोय. मग आता हे बघा इथं 5000 आहे, हे 6 आहे, 6 × 5 = 30000 होतील. येत आहे लक्षात मित्रांनो? हे 5000 आहे असे समजा आणि हे 6 आहे. 5000 × 6 = 6 × 5 = 30 याचा गुणाकार केला तर 30000 जवळपास येईल आणि इथं 32000 आहे. याचा अर्थ 6 हेच त्याचं उत्तर असणार मित्रांनो. तुम्ही आता समजावून घेतलं आहे, तुमच्या लक्षात आलं आहे. बघा गुणाकार करून बघू प्रत्यक्ष. 6 × 3 = 18 होतात, 7 × 1 = 6 × 24 आणि 1 × 25 होतील. 7 × 2 आले, 6 × 24 = 25 आणि 26, 7 × 2 मिळवले 26 झाले, पुन्हा 2 × 7 आले, 6 × 5 = 30 आणि हे 2 = 32. बघा 32658 जे इथं आहे याचा अर्थ मित्रांनो हे का मिळालं उत्तर, 6 गुणल्यामुळं. मग 5443 पाडा म्हणा आता कसा म्हणायचा मित्रांनो, 5443 · 32658 आहे की नाही गंमत मित्रांनो? ही आहे मित्रांनो गणिताची गंमत. इतका मोठा भागाकार आपण एका झटक्यात एकदाच काटला आणि उत्तर मिळवलं 6. तर भागाकार करण्याची ही पद्धत मित्रांनो तुम्ही सरावाने शिकू शकता, भरपूर सराव करा. व्हिडिओ तुम्हाला जर नाही लक्षात आला तर 2-3 वेळा व्हिडिओ बघा, पण ह्या पद्धतीने भागाकार करायला शिका, म्हणजे तुम्हाला काटछाट पद्धतीच्या भागाकारापेक्षाही वेगाने तुम्ही हा भागाकार करू शकता. तर चला मित्रांनो, तुम्हाला भागाकार करण्याची ही पद्धत जर आवडली असेल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तुम्ही म्हणाल सर सपोर्ट कसा करायचा, सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलवरील व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला लावा.
तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका मित्रांनो, म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा. तुम्हाला भाकर करण्यासंबंधी काही जर अडचण येत असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं गणित लिहून टाका, मला तुमच्या प्रश्नाचं जरूर उत्तर देईन. पण मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, गणित हा विषय फक्त सरावाचा आहे. तुम्हाला एकदा एखादं गणित समजल्यानंतर त्या टाईपचे गणित शोधून त्या टाईपच्या गणितांचा खूप 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 सराव करा. जितका जास्त सराव कराल मित्रांनो तुम्ही, तितकं तुम्हाला गणित अंगवळणी पडेल आणि तितकं झटपट तुम्ही त्या गणिताचं उत्तर काढू शकता. तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.